पुण्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी रात्री हत्या झाली. पुण्याच्या नानापेठ परिसरात आंदेकर यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी आधी 5 राऊंड फायर केल्या, त्यानंतर कोयत्यानं वार करून वनराज यांची हत्या करण्यात आली. हत्येची घटना उघडकीस आल्यापासून नानापेठेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना ताब्यातही घेतलंय. प्राथमिक चौकशीतून या हत्या प्रकरणाची महत्वाची माहिती समोर आली आहे. वनराज यांच्या हत्येचं प्लॅनिंग रविवारी दुपारी करण्यात आलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासात म्हणजेच रविवारी रात्री ही हत्या घडल्याचं सांगण्यात येत आहे. या हत्येसाठी एका कुख्यात गुंडाला सुपारी देण्यात आल्याचीही माहिती मिळते. या संपूर्ण प्रकरणात आत्तापर्यंत कुणाकुणाची नावं समोर आली आहेत, पोलिसांनी कुणाला अटक केली आहे, प्राथमिक चौकशीतून नक्की काय समोर आलं याची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. रविवारी रात्री 8:30 सुमारास वनराज आंदेकर आपल्या चुलत भावासोबत नानापेठेतील डोके तालीम चौकातल्या कार्यालयाबाहेर उभे होते. त्यावेळी 5 ते 6 गाड्यांवरून 10 ते 12 जण आले. त्यातल्या काही जणांकडे बंदुका होत्या, तर काहींनी आपल्या शर्टात कोयते लपवले होते. त्यांनी आंदेकर यांच्या कार्यालयासमोर येताच हल्ला करायला सुरुवात केली. हल्लेखोरांनी आधी बंदुकीतून 5 राऊंड फायर केल्या, त्यानंतर इतर काही आरोपींनी कोयत्यानं वार करत वनराज यांची हत्या केली. हा सगळा प्रकार अवघ्या 30 सेकंदात घडला. हल्ल्यानंतर मारेकऱ्यांनी लगेच घटनास्थळावरून पळ काढला. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. हल्ला करण्याआधी हल्लेखोरांनी डोके तालीम चौकातले लाईट्स घालवले होते, त्यामुळे 30 सेकंदात झालेल्या या हल्ल्याचं पुरेपूर प्लॅनिंग करण्यात आल्याची माहितीही आता समोर येते. हत्येची घटना घडताच वनराज यांचे वडील सूर्यकांत आंदेकर यांनी समर्थ पोलीस स्टेशन गाठलं. आपल्याच 2 मुली आणि जावा यांच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला. ह्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली. आतापर्यंत पोलिसांनी 10 जणांची ओळख पटवली असून सोमवारी दिवसभरात 5 जणांना बेड्यात ठोकण्यात आल्या. यामध्ये वनराज यांच्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी, दाजी गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह कुख्यात गुंड सोमनाथ गायकवाडचाही समावेश आहे. तर इतर 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. इतर मारेकऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. हल्ला केल्यानंतर हे सगळे मारेकरी रविवारी रात्रीच पसार झालेत. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रांचची 10 पथकं आणि पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. मुख्य मारेकरी सापडल्यानंतर या घटनेचं खरं कारण समोर येईल अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली. आता अटकेत असलेल्या 5 पैकी गणेश कोमकर आणि जयंत कोमकर या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं दोघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर उर्वरित 3 आरोपींना सोमवारी दुपारी अटक करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. प्राथमिक चौकशीतून मालमत्ता आणि संपत्तीच्या वादातूनच वनराजच्या बहिणींनी भावाला कायमचं बाजूला केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी बहिणींनी रविवारी दुपारी वनराज यांच्या हत्येचा प्लॅन बनवला होता. दोघींना गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांनी मदत केली होती. आरोपींनी सोमनाथ गायकवाडला हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार सोमनाथनं आपल्या इतर 10 ते 12 शूटर्सची मदत घेत हा हल्ला घडवून आणला असं सांगण्यात येत आहे. रविवारी संध्याकाळी आंदेकर यांच्या घरात कौटुंबिक कार्यक्रम होता, त्यामुळे बरेच पाहुणे घरी आले होते. आरोपी जावई कोमकर हा देखील कार्यक्रमाला उपस्थित होता. तोच वनराजवर पाळत ठेवून होता. तो प्रत्येक मिनिटाची अपडेट हल्लेखोरांना देत होता. वनराज घरातून किती वाजता खाली आला, कुठे बसलाय, त्याच्यासोबत कोण आहे ह्याची मिनिट टू मिनिट अपडेट कोमकर मारेकऱ्यांना देत होता. 8:30 वनराज आपल्या चुलत भावासोबत कार्यालयाबाहेर उभे होते, तेव्हा कोमकरनं मारेकऱ्यांना सिग्नल दिला. यानंतर अचानक 5 ते 6 बाई कार्यालयासमोर आल्या. त्यांनी वनराज यांच्यावर हल्ला केला. यावेळी वनराज यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण मारेकऱ्यांनी पाठलाग करून वनराज यांची हत्या केली. यावेळी त्यांच्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी गॅलरीत उभं राहून भावाला मारून टाका, सोडू नका असं हल्लेखोरांना ओरडून सांगत होत्या असं वनराज यांचे वडील सूर्यकांत यांनी तक्रारीत म्हटलंय. त्यामुळे वनराज यांच्या बहिणींनीच भावाला मारण्यासाठी कट रचल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय. पण बहिणींनीच आपल्या भावाची सुपारी का दिली, तर यामागं संपत्ती आणि मालमत्तेचं कारण असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार यामागची 2 कारणं सांगितली जात आहेत. पहिलं म्हणजे आरोपींचा आंदेकर यांच्याशी एका दुकानावरून वाद होता. वनराज आंदेकर यांचे काका उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपानं अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं. यामागे वनराज आंदेकर यांचा हात असल्याचा संशय बहीण संजीवनी कोमकर यांना होता. शिवाय आरोपींचा आकाश परदेशी नावाच्या व्यक्तीसोबत हत्येच्या दिवशी सकाळीच वाद झाला होता.
त्यावेळी बहीण संजीवनी आणि दाजी जयंत कोमकर यांनी आकाशला मारहाण केली, तेव्हा हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. यावेळी वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम आंदेकर हे सुद्धा पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा आरोपी संजीवनी आणि तिचा पती जयंत यांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच आकाशला मारहाण केली, तेव्हा वनराज आणि शिवम यांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवलं होतं. त्यावेळी वनराज, आम्ही तुला जगू देणार नाही, तू आमच्यामध्ये आलास, तू आमचं दुकान पाडलंस, आमच्या पोटावर पाय दिलास, तुला पोरं बोलवून ठोकतेच, अशी धमकी वनराज यांची बहीण संजीवनीनं दिली होती. यानंतर रविवारी दुपारीच वनराज यांच्या हत्येचा प्लॅन करून रात्री त्यांची हत्या करण्यात आली, असा एक अँगल आता समोर येतोय. आता हा सगळा प्लॅन वनराजच्या बहिणी आणि दाजींनी केला असला तरी या प्रकरणातला टोळी युद्धाचा अँगलही आता चर्चेत आहे. ज्या सोमनाथ गायकवाडनं हत्येची सुपारी घेतली तो सोमनाथ गायकवाड आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी होता. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सोमनाथ गायकवाड हा पूर्वीचा आंदेकर टोळीतला शूटर होता. तो पुण्यात नानापेठेतल्या अशोक चौक परिसरात राहतो. सुपारी किलर सोमनाथ गायकवाड मागची अनेक वर्ष आंदेकर टोळीसोबत काम करत होता, पण काही वर्षांपूर्वी त्याचे आंदेकर टोळीतल्या काही जणांसोबत वाद झाले. या वादानंतर सोमनाथ आंदेकर टोळीतून बाहेर पडला. त्यानं गुंड सुरज ठोंबरे याच्यासोबत स्वतःची टोळी सुरू केली. या काळात त्यानं व्यापारी पेठेत आपली दहशत निर्माण केली, तसंच त्यानं आंदेकर टोळीतल्या इतर गुंडांवरही हल्ले केले. सोमनाथ गायकवाडवर आतापर्यंत 12 जास्त गुन्हे दाखल आहेत. यात खुनाचे 2, गोळीबार, मारामारी आणि खंडणी अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्या सोमनाथ जामिनावर बाहेर आला होता, पण त्याचा जामीन होऊ नये म्हणून आंदेकरांकडून प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळते. तसंच सोमनाथचा आतेभाऊ निखिल आखाडे याची वर्षभरापूर्वी आंदेकर टोळीकडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणूनही सोमनाथनं वनराज आंदेकर यांचा काटा काढल्याची चर्चा आहे. आंदेकर टोळी आपला गेम करेल अशी भीती सोमनाथला होती, त्यामुळे आंदेकर टोळीच्या म्होरक्याला संपवण्यासाठी गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून तो आखणी करत असल्याची माहितीही आता मिळते. यामुळंच वनराज आंदेकर हत्या प्रकरणाला कौटुंबिक वादासोबतच टोळी युद्धाचाही अँगल दिला जातोय. त्यामुळे या हत्या प्रकरणातून पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे सध्या पोलीस इतर मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. या मारेकऱ्यांना अटक झाल्यानंतरच या हत्या प्रकरणाचा खुलासा होऊ शकेल असं सांगितलं जातंय. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.